नमस्कार, मी दीपक गिरे. आज आपण आलो आहोत नायगाव क्रमांक 2 मध्ये. हा पुरंदर तालुक्यामधल्या नायगाव म्हणून गाव आहे. इथे एक बंधारा आहे, महाराष्ट्र शासन जलसंधारण विभागा अंतर्गत 2015-16 साली काम केलेले. या कामाची अंदाजे रक्कम आहे 16.57 लाख, म्हणजे जवळजवळ 17 लाखापर्यंत. आता हे काम तुम्हाला दाखवतो मी, किती निकृष्ट झाले बघा. आता ह्याला हे पाहताय ना तुम्ही जवळ असत, ते बघा हिथं आलं ना, हिथं हे चिरा पडले. त्यांनी काय केलं, डागडुजी करायचं काम केलंय. हे नवीन सिमेंट हे केलंय, पण याला पाणी न मारल्यामुळे हे सुद्धा खराब झाले वाळून. या पुढं ते बघा, इथं पण इथं ह्या चिरा गेलेल्या आहेत. आणि इथं हे बघा, हे तुटलेले, हे पण असं त्यांनी डागडुजी केली तात्पुरती. इकडं तुम्हाला सगळीकडे दिसल, सगळीकडं हे तुम्ही पाहू शकताय बघा. हा हे नवीन वरच्यावर उगाच सिमेंट लावलेलं आहे, हे पाहू शकताय तुम्ही. चिरा गेलेले वरच्यावर त्याला सिमेंट लावलेला आहे. हे बघा चिरा, हे बघा निकृष्ट काम अतिशय. आणि हाताने सुद्धा निघते ते. हे वरच्यावर सिमेंट लावून त्यांनी डागडुजी केलेली. आता हे आपण पाहू शकतो, हे बघा हाताने निघतंय, हाताने. हे बघा, हे बघा, हे बघा, हे का एवढं निकृष्ट काम झालेलं आहे. हे बघा हाताने निघतंय ते. हे काम करून गेले पण याला पाणी देखील मारलं नाही आहे. निकृष्ट काम. आणि हा बंधारा अपूर्ण बंधारा बघा. हे जर जास्त पाण्याचा लोड आला तर हा बंधारा फुटू शकतो. हे सगळीकडं असंच काम झालेलं आहे बघा. हे सगळं निघते, हाताने निघते. इथं चीर पडली, इथं चीर होते बघा. हा इथं पण चीर पडली. हा मेन बंधारा पाणी अडवणुकीचा. तर ह्या पाणी अडवणुकीच्या बंधाऱ्यावर पण भल्या मोठ्या चिरा पडलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. एक मिनिट, आता हे आपण मधोमध आलेलो आहे, हे मधोमध आलेलो आहे. इथं बघा, हे बघा ह्या भल्या मोठ्या चिरा पडलेल्या आहेत. हे बघा जास्त पाण्याचा जर लोड आला तर हे ह्याला धोका निर्माण होऊ शकतो. हे बघा पूर्ण चिरा पडलेले आहेत. इथं पण नावापुरती डागडुजी केलेली, हाताने निघते हे सुद्धा. हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले गड किल्ले बंधारे अजूनही सही सलामत आहेत, पण महाराष्ट्रीय शासनाने बांधलेले बंधारे किती निकृष्ट आहेत हे तुम्ही आज पाहिलंच. यामध्ये सगळे अधिकारी कंत्राटदार हे सगळे दोषी आहेत. जिथं जिथं चिरा पडला तिथं तिथं यांनी हे बघा नवीनच सिमेंट लावून हे केलेलं. हे पण बघा खराब, हे बघा सगळं पडतंय खाली. हे बघा हाताने सुद्धा निघतंय.